भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने विवेक विचार मंच आणि सहयोगी संघटनांच्या वतीने समाजातील वंचित घटकांमध्ये कार्य करणाऱ्या सामाजिक नेतृत्व आणि संस्था संघटनांच्या प्रतिनिधींचा सामाजिक संवाद मेळावा कामोठ्यामध्ये रविवारी संपन्न झाला या मेळाव्याला आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या या मेळाव्यातून अनुसूचित जाती आणि वंचित घटकांचे प्रश्न सद्यस्थिती भारतीय संविधान आरक्षण सामाजिक न्याय तसेच अन्याय अत्याचारच्या विविध घटना घडामोडी शासकीय योजना धोरण अशा विषयासंदर्भात चर्चा संवाद झाला मेळाव्यात उपस्थित सामाजिक कार्यकर्त्यांनी सामाजिक न्यायाच्या अनेक विषयांवर मते व्यक्त केली यावेळी विवेक विचार मंचाचे कोकण प्रांत संयोजक विजय वेद पाठक यांनी संविधान बदल होणार का याबद्दल आपणास काय वाटते आणि ही जर अफवा आहे तर ती ही का पसरली गेली असे विचारले असता हे फेक नेरेटिव्ह संविधानाबद्दल अनास्था निर्माण करणारे असल्याचे सांगण्यात आले या मेळाव्याला अभ्यासक भरत अमदापुरे संविधान अभ्यासक संदीप जाधव विवेक विचार मंचाचे कोकण प्रांत संयोजक विजय वेदपाठक गटप्रमुख प्रमोद रामचंद्र सावंत नागसेन गमरे वसंत सुर्वे छाया गवई अमित जाधव मयूर मोहिते दीपक पवार अविनाश गायकवाड विष्णू गायकवाड चेतन कांबळे सुरेंद्र हळदीकर शीलकुमार कांबळे अमोल जाधव अनंता गायकवाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते